नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अत्रे आज आपणाला मराठी व्याकरणातील विराम विरामचिन्हे हा टॉपिक शिकवणार आहे चला तर बघूया विराम चिन्हे म्हणजे काय तर तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स ऐकलेला असेल पंच्युएशन मार्क्स म्हणजे मराठीत त्याला म्हणतात विराम चिन्हे विराम म्हणजे थांबणे आणि चिन्ह म्हणजे कोण आपण बोलताना मध्ये थांबून बोलतो त्यास विराम असे म्हणतात लिहिताना हा विराम ज्या चिन्हाने दर्शविला जातो त्यास विराम चिन्हे म्हणतात अजून एक महत्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे अपूर्ण विरामसारखा एखादा दुसरा अपवाद वगळता विराम चिन्हे हे अक्षराला चिकटून येतं अक्षर आणि विराम चिन्हे यांच्या दरम्यान जागा सोडायची नसते चला तर मग आता अभ्यासूया विराम चिन्हे व त्याचे काही प्रकार त्या पहिला प्रकार आहे पूर्णविराम दुसरा आहे अर्धविराम तिसरा स्वल्पविराम चौथा अपूर्णविराम पाचवा आहे प्रश्नचिन्ह सहावा आहे उद्गार चिन्ह आणि सातवा आहे अवतरण चिन्ह चला तर हे सर्व प्रकार आपण आज अभ्यासूया यातील पहिला प्रकार आहे पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप भाषेमध्ये जेव्हा एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्शवण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो तसे दर्शवण्यासाठी आपण तेथे डॉट असे चिन्ह वापरतो आणि त्यालाच आपण पूर्णविराम म्हणतो एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला मला आई आवडते तो घरी गेला संगीताने फुले आणली या वाक्यात आपण वाक्य बसल्यानंतर आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण कळतोय चला तर आता आपण बघूया दुसरा प्रकार अर्धविराम म्हणजे सैमीकुलन विराम चिन्ह व त्याचे प्रकाराचा अभ्यास करताना जेव्हा भाषेचे लेखन करतात आपण वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते परंतु बोलणे पूर्ण होत नाही त्यासाठी अर्धविराम हे चिन्ह वापरतात दोन छोटी वाक्य उभयान्वयी अवयवाने जोडताना अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हरला या वाक्यात त्याने खूप प्रयत्न केला या वाक्यात आपल्याला अर्धाच अर्थ कळतोय पण अर्धार्थ अर्थ कळण्यासाठी आपल्याला पुढचं वाक्य वाचावं लागतं आणि अशा वेळेस आपल्याला त्या वे वे। आप वाक्यात अर्धविराम वापरावा लागतो दुसरा उदाहरण आहे ढग खूप गरजत होते पण पाऊस मात्र आला नाही तिसरं उदाहरण हे काम अवघड होते पण गोविंदा कल्पक होता तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम म्हणजे कॉमा वाक्यात जिथे थोडा वेळ थांबावे लागते तेथे स्वल्पविराम ही चिन्ह देतात नाम सर्वनाम विशेषणे क्रियापदी इत्यादी समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे आपण स्वल्पविराम वापरतो एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास तसेच संबोधन दाखवताना आपण स्वल्पविरामाचा वापर करतो उदाहरणार्थ राजूने बाजारातून केळी द्राक्षे अंजीर कलिंगड ही फळे आणली आता इथं अनेक फळे दाखवायची आहेत त्यामुळे आपण तिथं स्वल्प विराम वापरला त्याच्यानंतर अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात शिकारी पुन्हा गेला जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला या वाक्यात छोटी छोटी वाक्ये आहेत ती जोडण्यासाठी आपण स्वल्पविराम वापरला आहे महाराज मला माफ करा आता बघा चौथं उदाहरण तिसऱ्या प्रकारात जातं महाराज उन्हा उद्देशून बोलले आहेत म्हणून महाराज नंतर स्वल्प विराम आलेला आहे मला माफ करा चौथा प्रकार आहे अपूर्णविराम म्हणजेच कोलन वाक्य लिहिताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यावायचा असतो तेव्हा त्या तपशिलाच्या आधी अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा आता बघा इथं वाक्य आहे आपलं मुख्य ऋतू तीन आहेत आणि त्याच्यापुढे आपल्याला ऋतू सांगायचे त्यामुळे आपण इथं अपूर्ण विराम वापरलेला आहे त्याच्यानंतर दुसरं आहे पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा त्यातनंतर पर्याय क्रमांक दिले चार सहा आठ दहा आपण त्यामुळे इथं अपूर्ण विराम वापरला आहे कारण तिथे वाक्य आपलं अपूर्ण होतं पाचवे आहे प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे वापरतात त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात प्रश्नचिन्ह तुम्ही बघितलं असेल वाचताना वाचन करताना उदाहरणार्थ तुमच्या हातात काय आहे तुझे नाव काय आहे हे वाक्य आपलं काय झालं प्रश्नार्थक वाक्य झालं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण वापरतो तेच प्रश्नचिन्ह चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह वाचक मार्क जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष आश्चर्य दुःख इत्यादींपैकी कोणतीही भावना व्यक्त करायची असते तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे उद्गार चिन्ह देतात तसेच केवळ प्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात म्हणून केवळ प्रयोगी शब्दापुढे वा त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ अरे बापरे केवढा मोठा हा साप या वाक्यात अरे बापरे या शब्दावरून आपल्या मनातील भाव कळतोय त्यामुळे या वाक्यात आपण येथे उद्गारवाचक चिन्ह वापरलं आहे दुसरं ओहो हो किती मोठी जखम आहे ही या वाक्यात सुद्धा आपल्याला त्या जखमीबद्दल जी वाटतं ते दर्शवण्यासाठी आपण इथे उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे पुढील प्रकार आहे अवतरण चिन्ह इन्व्हर्टेड कॉमा महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह किंवा दुसऱ्याचे म्हणणे एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शविले जातात पहिलं आहे एकेरी अवतरण चिन्ह जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो उदाहरणार्थ ययाती हे पुस्तक खांडेकर यांनी लिहिले यात आपल्याला ययाती ही कादंबरीचे नाव जे आहे ते आपल्याला हायलाईट करायचे त्याच्यामुळे आपण तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरले दुसरे उदाहरण आहे दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते आता आपल्याला देवगिरी हा शब्द हायलाइट करायचा म्हणून आपण तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरले त्यानंतर दुसरा आहे अवतरण चिन्हाचा प्रकार दुहेरी अवतरण चिन्ह व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो त्यामुळे आपल्याला बोलणाऱ्याचे शब्द अधोरेखित करता येतात उदाहरणार्थ बिलबर म्हणाला तुमचे नाव काय आहे यात बिलबर काय म्हणाला हे आपल्याला कळत आहे दुहे म्हणून त्यामुळे आपण दुहेरी अवतरण चिन्हात ते लिहिलेलं आहे कोण कोणास म्हणाले हा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण असे चिन्ह बघतो विद्यार्थी मित्रांनो विराम चिन्हे देऊन जे लिखाण केले जाते त्यालाच शुद्ध लेखन म्हणतात त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आपण वारंवार बघावा व आपले वाचन व वा लिखाण विकसित करावे आपला एकही गुण कापला जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याप्रमाणेच वाचन व लिखाणाचा रोज सराव करावा धन्यवाद